कथा संग्रह आयुष्याचे धडे गिरवताना, मूळ लेखिका सुधा मूर्ती, अनुवाद लीना सोहनी, कथा बॉम्बे टू बंगळुरू। उन्हाळ्याची नुकतीच सुरुवात होती। मी गुलबर्गा स्टेशनात उद्यान एक्सप्रेसमध्ये चढत होते। मी डब्यात चढले आणि पाहिलं तर सेकंड क्लासचा रिझर्व डबा लोकांनी जाम भरला होता। खरं तर डबा फक्त रिझर्वेशन केलेल्यांसाठीच होता, पण असं असूनही अनाधिकृतपणे खूप माणसं आत घुसून दाटीवाटीने बसली होती। कर्नाटक राज्यात इकडच्या भागाला हैदराबाद कर्नाटक असं संबोधण्यात येतं, कारण हैदराबादच्या निजामाची येथे राजवट होती। या भागात पाण्याचं सदोती दुर्भिक्ष असतं, त्यामुळे इथली जमीन रुक्ष कोरडी असते। उन्हाळ्यात शेतकरी या जमिनीतून पिकं घेऊ शकत नाहीत, त्यामुळेच अनेक गरीब शेतकरी आणि भूमिहीन मजूर उन्हाळ्यात हैदराबाद कर्नाटकमधून बंगळुरू किंवा इतर मोठ्या शहरात कामांच्या शोधात निघतात। ते बरेचदा नव्या इमारतींच्या बांधकामावर कामं मिळवतात, मग पावसाळ्यात आपापल्या गावी परतून पिकांची पेरणी करतात। म्हणूनच त्या दिवशी ट्रेनच्या डब्यात नेहमीच्या तिप्पट गर्दी होती। मी माझ्या जागी बसले, पण लोकांच्या धक्काबुक्कीमुळे बाकाच्या अगदी कोपऱ्यात ढकलले गेले। खरं तर तो बाक फक्त 3 लोकांचा होता, पण आम्ही 6 लोक त्यावर बसून होतो। मी आजूबाजूला एक नजर टाकली। अनेक विद्यार्थी आपल्या करिअरची आणि भावी आयुष्याची स्वप्न डोळ्यात घेऊन बंगळुरूला निघाले होते। डब्यात काही व्यापारीसुद्धा होते। त्यांच्यात बंगळुरूमधून माल खरेदी करून तो स्वतःच्या गावी आणून विकण्याविषयी चर्चा चालू होती। काही सरकारी अधिकारी गुलबर्ग्यावर टीका करत बसले होते। काय ठिकाण आहे हे, उन्हाळ्यामुळे इथं राहणं खरंच असह्य होतं। लोक इथे बदली झाली की त्याला काळ्या पाण्याची शिक्षा उगीच नाही म्हणत। इतक्यात तिकीट तपासणीस येऊन लोकांची तिकीटं तपासू लागला। कुणाकडे रिझर्वेशन आहे कुणाकडे नाही ते पाहू लागला। कुणाकडे नुसतं तिकीट होतं आणि कुणाकडे रिझर्वेशन होतं हे लोकाकडे बघून सांगणं कठीण होतं। पण काही लोक नुसतंच साधं तिकीट काढून आत चढले होते। त्यांनी स्लीपर बर्थचं रिझर्वेशन केलेलंच नव्हतं। प्रवास रात्रभरचा होता आणि डब्यात स्लीपर बर्थची संख्या बेताचीच होती। ज्या लोकांनी बर्थचं रिझर्वेशन केलं नव्हतं ते तिकीट तपासणीसाच्या हातापाया पडून विनवण्या करीत होते। काहीतरी करा पण आम्हाला जागा द्या असं त्यांचं म्हणणं होतं। सगळ्यांचा नुसता गलका चालू होता। सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेणं त्याला खरोखरच कठीण जात होतं। पण विना तिकीट प्रवास करणाऱ्या लोकांना मात्र तो घारीच्या नजरेने शोधून काढत होता। तशी माणसं त्याला दीनवाणीपणे सांगत होती, सर आधीची ट्रेन रद्द झाली हो, आमचं त्या गाडीत रिझर्वेशन होतं, आता यात आमची काय चूक आहे, आम्ही आता परत दुसऱ्यांदा तिकिटाचे पैसे का म्हणून भरायचे। काही लोक त्याच्यापुढे गयावया करत होते। सर मला स्टेशनवर पोचायला उशीर झाला, तिकिटासाठी भली मोठी रांग होती, तिकीट काढण्या इतका वेळच नव्हता सर, म्हणून मग मी या डब्यात चढलो। या तिकीट तपासणीसाला भगवान श्रीकृष्णाच्या गीतेचं ज्ञान झालं असावं, कारण तो अत्यंत स्थितप्रज्ञ वृत्तीनं त्या सर्वांच्या कथा ऐकून घेत होता आणि विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नवीन तिकीटं फाडून देत होता। अचानक माझ्याकडे वळून तो म्हणाला, तुमच्या तिकिटाचं काय? मी माझं तिकीट मगाशीच दाखवलंय। तुम्ही नाही मॅडम, तुमच्या बर्थखाली एक मुलगी दडून बसली आहे। ए बायरे, तिकीट कुठं आहे तुझं? मग अचानक माझ्या लक्षात आलं, माझ्या बर्थच्या खाली कुणी बसलंय हे तर मला कळलंच नव्हतं। त्या तिकीट तपासणीसानं दरडावून सांगितल्यावर ती मुलगी बाहेर येऊन उभी राहिली। ती हडकुळी काळसर होती, प्रचंड भेदरलेली होती। तिचे डोळे रडून रडून सुजले होते। ती साधारणपणे 13-14 वर्षाची असेल। तिचे केस विस्कटलेले होते आणि अंगात फाटका स्कर्ट ब्लाऊज होता।
ती दोन्ही हातांची घडी घालून थरथरत उभी होती. त्या तिकीट तपासणीसानं परत विचारलं, तू कोण आहेस, कुठल्या स्टेशनात चढलीस, कुठे निघाली आहेस, तुला पूर्ण तिकिटाच्या प्रवासाचे पैसे आणि शिवाय दंड पण भरावा लागेल. ती मुलगी काहीच बोलली नाही. तो तिकीट तपासणीस आता वैतागला. आणखी एक प्रवासी विना तिकीट सापडल्यामुळे त्याला राग आला होता. त्याने तो राग त्या मुलीवर काढला. तुमच्यासारख्या घरातून पळून जाणाऱ्या मुलामुलींचं मला सगळं चांगलं ठाऊक आहे. तुम्ही ट्रेनमधून फुकट प्रवास करता आणि आम्हाला ताप देता. तू माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही आहेस. तुझ्या तिकिटाचे पैसे भरत नाही आहेस. मला माझ्या वरिष्ठांना तोंड द्यावं लागतं. ती मुलगी काहीच बोलत नव्हती. आजूबाजूच्या लोकांना त्या सगळ्याशी काहीच देणं घेणं नव्हतं. त्यांच्या आपापसात गप्पा चालूच होत्या. काही लोक तिकिटासाठी पैसे काढून मोजत होते, तर काही पुढच्या वाडी स्टेशनवर उतरण्याची तयारी करत होते, तर काही डबे उडून जेवायला बसायच्या तयारीत होते. मला मात्र हे सगळं वेगळंच वाटत होतं. आजवरच्या सामाजिक कार्याच्या इतक्या प्रचंड मोठ्या अनुभवामध्ये हे असं कुठंच पाहायला मिळालं नव्हतं. ती मुलगी मात्र काही एक ऐकून आल्यासारखी काही न बोलता नुसती उभी होती. त्या तिकीट तपासणीसानं तिचं बखोटं धरून तिला पुढच्या स्टेशनवर उतरून जाण्यास धमकावून सांगितलं. तो असंही म्हणाला, मी स्वतःच आता तुला पोलिसांच्या हवाली करतो, मग ते तुला अनाथ आश्रमात दाखल करतील. मला नसती डोकेदुखी नको, वाडी आली की उतरायचं. ती मुलगी रेसभरही आली नाही. आता मात्र त्या तपासणीसानं तिला जबरदस्तीनं त्या डब्याच्या बाहेर हाकलण्यास सुरुवात केली. अचानक मला काहीतरी विचित्र वाटू लागलं. मनाला कसंच वाटलं, अस्वस्थ झाले. मी उठीन उभी राहत त्या तपासणीसाला म्हणाले, सर, तिच्या तिकिटाचे पैसे मी भरते. रात्र पडायला लागली आहे. आता यावेळी ही तरुण मुलगी त्या प्लॅटफॉर्मवर एकटी काय करेल? त्या तिकीट तपासणीसानं भुवया उंचावून प्रश्नार्थक मुद्रेनं माझ्याकडे पाहिलं. तो म्हणाला, मॅडम, तिच्या तिकिटाचे पैसे भरायला तुम्ही पुढे आलात, हा तुमचा चांगुलपणा. पण मी अशी या मुलीसारखी खूप मुलं पाहिली आहेत. ती कधीही कुठल्याही स्टेशनात चढतात आणि पुढचं स्टेशन आलं की उतरून जाऊन दुसऱ्या एखाद्या ट्रेनमध्ये शिरतात. भीक मागत मागत त्यांना पाहिजे त्या जागी उतरतात. कधीच तिकीट काढत नाहीत. ही मुलगी काही वेगळी नाही. तिच्यावर तुम्ही कशाला तुमचे पैसे फुकट घालवता? तुम्ही तिकीट काढून दिलं तरी ती प्रवास करेलच याची काही खात्री नाही. त्यापेक्षा तिला थोडे पैसे का नाही देत? ते घेऊन ती जाईल उतरून. मी डब्याबाहेर पाहिलं. आमची ट्रेन वाडी जंक्शनमध्ये शिरत होती. प्लॅटफॉर्मवर दिव्यांचा लखलखाट होता. चहा, ज्यूस आणि खाद्यपदार्थ घेऊन विक्रेत्यांची डब्याकडे येण्यासाठी एकच लगबग सुरू झाली. रात्र पडली होती. त्या तपासणीसाचा सल्ला मानायला माझं मन काही तयार होत नव्हतं. माझं मन मला काही वेगळंच सांगत होतं. त्या तपासणीसाचं म्हणणं खरं होतं. तरी पण माझं असं काय फार मोठं नुकसान होणार होतं? काही रुपयांचा तर प्रश्न होता. सर, असू द्या, तरीही मी तिच्या तिकिटाचे पैसे भरते. मी त्या मुलीला म्हणाले, तुला कुठं उतरायचं आहे? त्या मुलीनं अविश्वासानं माझ्याकडे पाहिलं. त्याच क्षणी माझं लक्ष तिच्या सुंदर काळ्याभोर डोळ्यांकडे गेलं. पण त्या डोळ्यात आता दुःखाची, औदासिन्याची छाया पसरली होती. तो तिकीट तपासणीस माझ्याकडे बघवत हसून म्हणाला, मी तुम्हाला सांगतो मॅडम, अनुभवाशिवाय नाही शहाणपण येत नाही. मग तो त्या मुलीकडे बघत म्हणाला, चल निघ, उतरून जा. मग तो माझ्याकडे वळून म्हणाला, मॅडम, तुम्ही तिचं तिकीट काढताय ना, त्यापेक्षा तिला 10 रुपये देऊन टाका आणि मोकळ्या व्हा, ती त्यानं अधिक खुश होईल. पण मी त्याचं काही एक ऐकलं नाही. मी त्याला सरळ त्या ट्रेनच्या शेवटच्या स्टेशनचं, बंगळुरूचं तिकीट द्यायला सांगितलं. त्या मुलीला जिथे कुठे उतरून जायचं असेल तिकडे जाऊ दे, असं मी मनात विचार केला. त्या तपासणीसानं माझ्याकडे रोखून पाहिलं. तो म्हणाला, पण मॅडम, त्या पोरीला बर्थ मिळणार नाही. हा विना तिकीट प्रवेशाचा दंडही भरावा लागेल.
मी काही न बोलता पर्स उघडली. तो तपासनीस म्हणाला, ठीक आहे भरतात तर भरा पैसे, पण ट्रेनच्या सुरुवातीच्या स्टेशनापासूनचं भाडं भरावं लागेल. ती ट्रेन मुंबई व्हीटीपासून सुटून बंगळुरूला निघाली होती. मी शांतपणे पैसे भरले. तिकीट तपासनीस तिकीट देऊन रागारागानं निघून गेला. ती मुलगी अजूनही काही न बोलता तिथे तशीच उभी होती. आता त्या मुलीकडे अधिकृत तिकीट होतं. मग मी माझ्या सहप्रवाशाला थोडं सरकून घेऊन तिला जागा करून देण्यास सांगितले. तो जरा नाराजीनंच सरकला. मग मी त्या मुलीला बाकावर बसण्यास सांगितलं, पण ती बसेना. मी फारच आग्रह केल्यावर ती डब्यात खालीच बसली. मी तिच्यासाठी जेवण मागवलं. जेवणाचा डबा आल्यावर ती तो नुसता आपल्या हातात घट्ट पकडून बसली, पण तिनं काही खाल्लं नाही. तिनं खावं बोलावं म्हणून मी खूप प्रयत्न केले, पण तिनं त्यातलं काहीच केलं नाही. अखेर हार मानून मी तिचं तिकीट तिच्या हातात ठेवत म्हणाले, हे बघ तू माझ्याशी काहीच बोलत नाहीस, त्यामुळे तुझ्या मनात नक्की काय आहे हे मला कसं कळणार. हे घे तिकीट आणि तुला जिकडे जायचं तिकडे जा. हळूहळू रात्र झाली. काही लोकांनी खाली डब्याच्या जमिनीवरच पथाऱ्या पसरून झोपण्याची तयारी सुरू केली, पण ती मुलगी मात्र तशीच बसून राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 मला जाग आली. ती बसल्या बसल्या पेंगत होती. याचा अर्थ ती मधल्या कुठल्याही स्टेशनवर उतरून गेली नव्हती, पण तिच्याजवळ जेवणाचा डबा पडला होता, तो रिकामा होता. निदान तिच्या पोटात 4 घास गेले याचाच मला आनंद वाटला. ट्रेन बंगळुरूच्या जवळ पोहोचली. आता आमचा डबा बराचसा रिकामा झाला होता. आता तरी तिनं बाकावर बसावं असं मी तिला सांगून पाहिलं. या खेपेस तिने ते ऐकलं आणि ती बसली. हळूहळू ती बोलू लागली. तिचं नाव चित्रा असल्याचं तिनं मला सांगितलं. बिदरजवळच्या एका खेड्यात ती राहत होती. तिचे वडील हमाल होते आणि तिच्या स्वतःच्या जन्माच्या वेळेस तिच्या आईचा मृत्यू झाला होता. तिच्या वडिलांनी पुनर्विवाह केला होता. त्यानंतर त्यांना ज्या दुसऱ्या बायकोपासून 2 मुलगे झाले होते, पण काही महिन्यापूर्वीच तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. तिच्या आईनं त्यानंतर तिला रोज मारहाण करण्यास सुरुवात केली. ती तिला धड जेवायलाही देत नसे. तिच्या अंगावर माराचे वळ होते. तिच्या फाटक्या ब्लाऊजवर रक्ताचे डाग होते. ती सत्य सांगत होती हे नक्की. तिला त्या तसल्या आयुष्याचा कंटाळा आला होता. तिला घरी कुणाचाच आधार नव्हता, त्यामुळे ती घर सोडून बाहेर पडली होती. एव्हानं आमची ट्रेन बंगळुरू स्टेशनमध्ये शिरली. मी चित्राचा निरोप घेऊन प्लॅटफॉर्मवर उतरले. माझा ड्रायव्हर येऊन थांबलाच होता. त्यानं माझ्या बॅगा उचलल्या. आपल्याकडे कुणीतरी टक लावून पाहत असल्याची मला अचानक जाणीव झाली. मी मागे वळून पाहिलं तर उदास नजरेने चित्रा माझ्याकडेच पाहत होती. पण मी तरी त्याच्यासाठी याहून जास्त काय करू शकणार होते. मी माझ्या कारच्या दिशेने चालू लागले. मग पाहिलं तर चित्रा माझ्या मागं येत होती. या संपूर्ण जगात तिचं कुणीच नाही हे मला माहीत होतं. आता माझ्यापुढे मोठा प्रश्न पडला. तिचं काय करायचं ते मला कळेना. मी तिच्याविषयी वाटणाऱ्या सहानुभूतीपायी तिचं तिकीट तर काढलं, पण आता ती माझीच जबाबदारी होऊन बसली होती. चित्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर मी तिच्याशी चांगलं वागले, तिला माणुसकी दाखवली म्हणून ती मला चिकटू पाहत होती. मी कारमध्ये बसले तेव्हा ती माझ्याकडे एकटक पाहत खिडकीपाशी उभी राहिली. मला क्षणभर भीती वाटली. मी हे काय करते आहे, मी स्वतःलाच प्रश्न विचारला. त्या वाडी जंक्शनवर ती मुलगी सुरक्षित राहील की नाही ही काळजी मला वाटली. आणि आता या एवढ्या मोठ्या बंगळुरू शहरात मी तिला एकटीला सोडून देते आहे, हे तर आधीच्यापेक्षाही वाईट आहे. इथे तर चित्राच्या बाबतीत काहीही घडू शकतं. शेवटी तीही एक मुलगीच आहे ना. तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी इथे कितीतरी लोक टपलेले असतील. मग मी तिला माझ्या गाडीत बसायला सांगितलं. माझा ड्रायव्हर चौकस नजरेने तिच्याकडे बघत होता. आम्हाला माझा मित्र राम याच्या घरी घेऊन चल असं मी ड्रायव्हरला सांगितलं. राम निराधार मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगवेगळ्या 2 अनाथाश्रम चालवतो. आम्ही इन्फोसिस फाउंडेशनतर्फे त्याला कायमस्वरूपी आर्थिक मदत देतो.
चित्रा काही काळ त्या आश्रमात राहील आणि काही आठवड्यानंतर मी माझे दौरे संपून परत आले की मग बोलून तिच्या भविष्याविषयी काहीतरी ठरवता येईल असा मी विचार केला. तिथे त्या आश्रमात 10 मुली होत्या आणि त्यातल्या 3 चित्राच्याच वयाच्या होत्या. तिथे राहणाऱ्या मुलींपैकी जवळपास सगळ्याच मला ओळखत होत्या. मी चित्राला घेऊन त्या आश्रमात पोचले. मला पाहून तेथील लेडी सुपरवायझर पुढे आल्या. मी त्यांना सगळी परिस्थिती समजावून सांगितली आणि चित्राला त्यांच्या स्वाधीन केलं. मी चित्राला म्हणाले, हे पहा, 2 आठवडे या ठिकाणी राहू शकतेस, मुळीच काळजी करू नकोस, ही फार चांगली माणसं आहेत. मी 2 आठवड्यानंतर तुला भेटायला येईन, तू इथून पळून जाऊ नकोस, निदान मी परत येईपर्यंत तरी राहा येते. इथल्या लेडी सुपरवायझर आहेत ना, त्यांच्याशी मोकळेपणानं बोल, त्यांना सगळे अक्का म्हणतात. अक्का म्हणजे वडील बहीणच असते ना. मग मी त्या सुपरवायझर बाईकडे थोडे पैसे दिले आणि त्या मुलीसाठी कपडे व आवश्यक वस्तू आणायला सांगितले. 2 आठवड्यानंतर मी त्या आश्रमात गेले. तिथे ती चित्रा असेलच याची मला मुळीच खात्री नव्हती, पण ती तिथे होती. इतकंच नव्हे तर ती पूर्वीपेक्षा कितीतरी आनंदात होती हे पाहून मला आश्चर्य वाटलं. आयुष्यात प्रथमच तिला चांगलं जेवायला खायला मिळत होतं. तिच्या अंगात नवे कपडे होते आणि ती स्वतःपेक्षा लहान असणाऱ्या मुलींचा अभ्यास घेत होती. चित्रा शाळेत असताना अभ्यासात चांगली हुशार होती आणि तिला मोठ्या शाळेत पुढे शिकायचं होतं, पण तिच्या घरच्यांनी शिकू दिलं नाही हे तिनंच आम्हाला सांगितलं. इथे ती चांगली आरामात आहे आणि तिची पुढे शिकण्याची इच्छा आहे, सुपरवायझर बाई मला सांगू लागल्या. चित्रा जवळच उभी राहून उत्सुकतेने आधीरतेने माझ्या चेहऱ्याकडे बघत होती. सुपरवायझर बाई पुढे म्हणाल्या, ही चित्रा फार चांगली मुलगी आहे बरं का, ही इथली साफसफाई करते, स्वयंपाकघरात मदत करते आणि लहान मुलांना सांभाळते सुद्धा. मॅडम, तुम्ही तिच्याबद्दल काय ठरवलं आहे, आम्ही तिला इथे ठेवून घेऊ का? थोड्या वेळानं राम पण आला आणि आमच्या चर्चेत सहभागी झाला. चित्राला जवळच्या शाळेत घालू असं रामनं सुचवलं. मला ते पटलं. चित्राला जेवढं शिकायचं आहे तेवढं शिकू दे, तिच्या शिक्षणाच्या खर्चाचं मी पाहीन असं सांगून मी तिथून निघाले. चित्राला नवं घर मिळालं होतं, तिच्या आयुष्यात नवी दिशा मिळाली होती, त्यामुळे मी निर्धास्त होते. नंतर मी माझ्या कामात व्यस्त होऊन गेले आणि मला वर्षाकाठी एकदाच त्या अनाथ आश्रमात जायला सवड मिळू लागली. पण मी नियमितपणे तिकडे फोन करून चित्राची खुशाली विचारत असे. तिचा अभ्यास व्यवस्थित चालला आहे आणि तिची प्रगती चांगली चालू आहे हे मला माहीत होतं. अशी काही वर्षे गेली. एक दिवस रामनं मला फोन करून कळवलं की चित्रा 10वीच्या परीक्षेत 85% गुण मिळवले होते. मग मी मुद्दाम आश्रमात जाऊन तिचं अभिनंदन केलं. तिला खूपच आनंद झाला. ती मोठी झाली होती, तिच्या अंगी भरपूर आत्मविश्वास आला होता. तिचे सुंदर काळेभोर डोळे त्या आत्मविश्वासानं चमकत होते. तिला जर कॉलेजात जाऊन पुढचं शिक्षण घ्यायचं असलं तर त्यासाठी लागणारा खर्च करायला मी तयार होते. मी तिला तसं सांगितलं. त्यावर ती म्हणाली, नको अक्का, मी माझ्या मित्रमैत्रिणींशी बोलून एक निर्णय घेतला आहे. मी कॉम्प्युटर सायन्समध्ये डिप्लोमा करायचं ठरवलं आहे, म्हणजे मला 3 वर्षातच नोकरी मिळेल. त्यापेक्षा तिनं इंजिनिअरिंगला जावं, बी व्हावं असं मी सुचवलं, पण तिने त्याला नम्रपणे नकार दिला. शक्य तितक्या लवकर स्वतःच्या पायावर उभं राहण्याची तिची इच्छा होती, पण खरं सांगायचं तर मलासुद्धा अंतर्यामी कुठेतरी तिचा हा विचार पटला होता. त्यानंतर 3 पावसाळे गेले. चित्रानं कॉम्प्युटरचा डिप्लोमा पूर्ण केला. तिनं त्यातही अगदी घवघवीत यश मिळवलं. तिला लगेच एका सॉफ्टवेअर कंपनीत असिस्टंट टेस्टिंग इंजिनियर म्हणून नोकरी मिळाली. नोकरीत पहिला पगार मिळताच ती एक साडी आणि मिठाई घेऊन मला भेटायला माझ्या ऑफिसात आली. ते पाहून माझं हृदय हेलावलं. नंतर मला असं कळलं की तिनं तिचा पहिला पगार अशा प्रकारे आश्रमातील सर्वांना काही ना काहीतरी भेटवस्तू आणण्यातच संपवला होता. काही दिवसानंतर एक नवीन समस्येवर चर्चा करण्यासाठी मला रामचा फोन आला. चित्र आता नोकरीला लागले आहे आणि हा आश्रम तर विद्यार्थिनीसाठीच आहे, त्यामुळे आता नियमानुसार तिला इथे राहता येणार नाही, राम म्हणाला. मग मीच यावर एक तोडगा काढला.
मी रामला म्हणाले, चित्रानं आश्रमात राहण्याबद्दल दरमहा काही भाडं आश्रमाला द्यावं असं मी तिला सुचवते. तिचं लग्न होईपर्यंत तुम्ही त्या अटीवर तिला तिथे राहण्याची परवानगी द्या. एका अनाथ अविवाहित मुलीला राहण्यासाठी त्या आश्रमाहून दुसरी चांगली सुरक्षित जागा कुठलीही मिळणार असं मला वाटलं. राम मला म्हणाला, मग तुम्ही चित्रासाठी स्थळ बघणार का? आता ही तर एक नवीनच आणि चांगलीच मोठी समस्या होती. मी चित्राची अनौपचारिकपणे का होईना पण पालक होते. तेव्हा एकतर मी तिच्यासाठी चांगला मुलगा शोधणं नाहीतर तिनं स्वतःचा जोडीदार स्वतः शोधणं असे दोनच पर्याय होते. ही तर फारच मोठी जबाबदारी होती. नाहीतरी मला स्वतःहून उठून कोणत्या तरी संकटात जाऊन फसण्याची सवय आहे असे सगळे म्हणतातच, पण त्या संकटामधून बाहेर पडण्याचा मार्गसुद्धा नेहमी देवच मला दाखवतो. मी रामला म्हणाले, ती आता फक्त 21 वर्षाची आहे, तिला आणखी काही वर्षे नोकरी करू दे. दरम्यान जर एखादं चांगलं स्थळ नजरेसमोर आलंच तर तू मला कळव, मग मी चित्राला फोन करून तिला त्या आश्रमात भाडं देऊन राहता येईल असं सांगितलं. तिनं ते आनंदाने मान्य केलं. दिवसामागून दिवस, महिन्यामागून महिने लोटले. एक दिवस मी दिल्लीत असताना मला अचानक चित्राचा फोन आला. ती खूप आनंदी होती. अक्का, माझी कंपनी मला अमेरिकेला पाठवत आहे. मला खरं तर तुम्हाला भेटून तुमचे आशीर्वाद घ्यायचे होते, पण तुम्ही तर इथे बंगळुरूमध्ये नाही आला. मला चित्रानं सांगितलेली ती गोष्ट ऐकून अत्यंत आनंद झाला. मी म्हणाले, चित्रा, तू आता परदेशात जात आहेस, सांभाळून राहा, स्वतःची काळजी घे आणि माझ्या संपर्कात राहा बरं का. माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेतच. अशी बरीच वर्षे गेली. मधूनच कधीतरी चित्राची ईमेल येत असे. तिचं उत्तम चाललं होतं. अमेरिकेत वेगवेगळ्या शहरात तिला कामासाठी पाठवण्यात येईल. ती आयुष्याचा उपभोग घेत होती, मजेत होती. ही जिथे कुठे असेल तिथे सुखात राहो अशी मी देवाची प्रार्थना करत असे. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये कन्नडकूट नामक एक संस्था आहे. हे कन्नड भाषक परिवारांचं मंडळ आहे. ते सर्वजण नियमितपणे भेटतात आणि वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात. एकदा मला तिथे भाषणासाठी बोलवणं आलं. माझं भाषण एका हॉटेलच्या कन्व्हेन्शन हॉलमध्ये ठेवण्यात आलं होतं. मग मी पण त्याच हॉटेलात उतरण्याचं ठरवलं. भाषण संपल्यावर मी थेट विमानतळावर जायला निघणार होते. त्यापूर्वी मी माझं सामान सुमान घेऊन चेकआउट करण्यासाठी हॉटेलच्या स्वागत कक्षापाशी आले. तिथे मी बिलाची चौकशी करताच तिथली रिसेप्शनिस्ट म्हणाली, मॅडम, तुम्हाला काहीच पैसे भरावे लागणार नाहीत. त्या तिकडे उभ्या असलेल्या बाईंनी तुमचे पैसे आधीच भरले आहेत. तुम्हाला ती ओळखते. मी मागे वळून पाहिले तर तिथे चित्रा उभी होती. ती एका गोऱ्या तरुणाबरोबर होती. तिनं सुंदर साडी नेसली होती, केस आखूड कापले होते आणि ती फार सुरेख दिसत होती. तिचे डोळे आनंदानं अभिमानानं चमकत होते. मला पाहताच ती तोंड भरून हसली. तिनं आधी मला कडकडून मिठी मारली आणि मग माझ्या पाया पडली. मला अतोनात आनंद झाला होता. काय बोलावं हेच सुचत नव्हतं. चित्रा, कशी आहेस तू? अगं, किती दिवसात तुला भेटले नाही. आज तुला या ठिकाणी पाहून मला आश्चर्यच वाटलं. आज मी इकडे येणार आहे हे तुला कसं कळलं? अक्का, मी इथे या शहरातच राहते. इथे कर्नाटक मंडळात तुमचं भाषण आहे हे मला कळलं. मी पण या मंडळाचे सदस्य आहे ना. मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी मुद्दाम आधी कळवलं नाही. आणि तुमचे कुठे कुठे काय काय कार्यक्रम आहेत याची माहिती मिळवणं मला मुळीच कठीण गेलं नाही. चित्रा, अगं, मला तुला खूप काय काय विचारायचं आहे. तुझं काम कसं चाललं आहे? भारतात आली होतीस की नाही? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुला तुझा जीवनसाथी मिस्टर राईट भेटला की नाही अजून? आणि काय गं, माझं हॉटेलचं बिल तू का भरलंस? नाही अक्का, इकडे आल्यापासून मी भारतात आलेली नाही. मी कधी भारतात आलेच तर तुम्हाला भेटल्याशिवाय परत तरी जाईन का अक्का? मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तुम्ही मला माझी जातपात कधीच विचारली नाही, पण मी लग्न करून आयुष्यात स्थिरस्थावर व्हावं अशी तुमची इच्छा होती. माझ्यासाठी स्थळ शोधणं किती अवघड आहे
याची मला कल्पना आहे, पण आता मला माझा जोडीदार माझा मिस्टर राईट सापडला आहे. हा माझा सहकारी जॉन. आम्ही या वर्षाअखेरीस लग्न करतो आहे. माझ्या लग्नाला तुम्ही नक्की यायचं हा आणि आम्हाला आशीर्वाद द्यायचे. चित्राच्या बाबतीत या इतक्या सगळ्या चांगल्या गोष्टी घडलेल्या पाहून मला खूप आनंद झाला, पण तरीही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर मला मिळालंच नव्हतं. मी म्हणाले, चित्रा, पण माझ्या हॉटेलचं बिल तू का भरलंस? हे काही बरोबर नाही. तेव्हा डोळ्यात कृतज्ञतेचे आंसू आणून ती म्हणाली, अक्का, तुम्ही जर मला मदत केली नसती तर आज मी कुठे असते, काय करत असते याची कल्पनासुद्धा करवत नाही. कदाचित भीक मागत असते, नाहीतर वेश्याव्यवसाय करत असते, रस्त्यावर राहत असते, कुणाच्या घरी घरकाम करत असते, नाहीतर कदाचित मी आत्महत्यासुद्धा केली असते. तुम्ही माझं आयुष्य बदललं, घडवलं, मी तुमची सदोतीत ऋणी राहीन. नाही ग चित्रा, मी म्हणाले, तुझ्या यशाच्या सोपानावरची मी एक फक्त पायरी आहे, पण आज तू जिथे आहेस जिथे पोचायला तुला अनेक पायऱ्यांची मदत झाली आहे. तुझा सांभाळ करणारा आश्रम, तुला उत्तम शिक्षण देणारी शाळा, तुला अमेरिकेला पाठवणारी कंपनी, पण त्याहूनही सर्वात महत्त्वाचं म्हणजे तू स्वतः एक अत्यंत दृढनिश्चयी आणि ध्येयानं झपाटलेली मुलगी आहेस. तुझं आयुष्य तू स्वतःच घडवलंस. एका पायरीनं संपूर्ण यशाचं श्रेय घेणं बरोबर नाही. हे तुमचं मत झालं अक्का, पण माझं मत मात्र तसं नाही. चित्रा, तू नवं आयुष्य सुरू करते आहेस. आता तुला तुझ्या संसारासाठी पैसे साठवायला हवेत. तू माझं हॉटेलचं बिल का बरं भरलंस? चित्रा काहीच बोलली नाही. तिनं फक्त जॉनला माझ्या पाया पाडायला लावलं. मग अचानक तिला हुंका फुटला. मला मिठी मारून ती म्हणाली, कारण तुम्ही मुंबई ते बंगळूर तिकिटाचे पैसे भरले होते,